मला नक्की माहित होतं की एक ना एक दिवस तुम्हाला जरूर बोलावसे. कारण नागेश्वर नागेश्वर चंडाल नाव आहे माझं. नागेश्वर चंडाल. नागेश्वर म्हणजे नागाचा ईश्वर. त्याच्या एक एक कृतीला घाबरतोय तो परमेश्वर. तो सांगली नागेश्वर तो गाणार. नागेश्वर चंडाल त्या साला मनोहर गुप्तच्या लोडर मशीनचे गेट बोल्टच काढून ठेवले आणि त्याचमुळे तो अपघात झाला. आणि त्या कंपनीतील कामगार सुद्धा मृत्युमुखी पडले आणि तो सगळाचा सगळा आरोप त्या हरामखोर मनोहर गुप्तेवर आलाय. तुम्हाला माहित आहे साहेब एक टक्का माझ्या हातात शिकार आली. मी कधीच तिला सोडत नाही आणि ती शिकार केल्याशिवाय मी कधी शांत बसत नाही. अवलंब करावा लागला तरी हा नागेश्वर चंडाल कधीच मागे येत नाही. कधीच आता फक्त पुन्हा एकदा त्या कंपनीचा मला युनियन लीडर व्हायचं. तुझ्या विरोधात कोणी जर उभा जर ठेकला माझ्या विरोधात जर कोणी उभा ठाकला ना त्या साला उभ्याला कायमचा आळा करू टाकेन. यासाठीच मी तुला इथं बोलवलं की आता तरी त्या कामगाराचा युनियन लीडर होत. काळजी करू नका सर फक्त या नागेश्वरच्या डोक्यावर तुमचा सदैव आशीर्वाद. नागेश्वर खरोखरच नावाप्रमाणे तू जहाल विषारी नाग आहेस. एक दिवस माझ्यावर सुद्धा तू दंश करायला कमी कर. नाही नागेश्वर नाही, मला हे तुझ्यापासून जरा सतर्क राहावं लागेल. त्याचं सोड गोवा यासाठी सारखं आहे तुला सांगितलं.
आणि अजून एकाने दिलेल्या मनस्तापाचं शल्य माझ्या मनात पोचलं. तुला खरंच तो आता आपल्या कंपनीत नाही. त्याचा त्याचा अपघात हो तो घरी पडवणार. म्हणून त्याचा विचारच बदलला. मी त्याचा विचार बदलला. अगदी माझ्या मनासारखं बोलले. मी तुझं मन पाहत. खर तर त्या मनोहर गुप्तेचा बदला घेण्याची ओक माझ्या मनातून गेलेली नाहीये. मनोहर गुप्ते, मनोहर गुप्ते. बेटा, मी तुझ्या लग्नाला संमती देत आहे. फक्त एकदा लग्न करून प्रवेश तर करू दे त्याच्या घरात. मग बघा, मग बघा ही नावी त्याची. प्रेमदास मोरेच्या विरोधात आवाज उठला. त्या गोष्टीची मांग करून मला जरजर करून सोडला होता. मनस्तापाचा बदला तुझ्या ओल्या ओल्या जखमेवर कसं माझ्या मुलीचं लग्न लावून तुला तिच्या मनस्तापाने जर्जर करून सोडणार नाही तर नाव सांगणार नाही. प्रेमदास मुळे